काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर निवडणुकीतून माघार घेणार दिलीप कुमार सानंदा हे राज्यातील पहिलेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसकडून 3 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी विधानसभा निवडणुकीतून अधिकृतरित्या माघार घेतली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून ईव्हीएमवर शंका व्यक्त करीत आपण निवडणूक लढणार नसल्याचे कळविले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता, मात्र मी 2 महिन्यापूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले, असा दावा सरंदा यांनी केला आहे. आता सर्वांची नजर गजानन दादा पाटील यांच्यावर येऊन थांबली आहे. आज रात्री 6 वाजेपर्यंत अंतिम नावाची घोषणा करण्यात येणार. ही माहिती खामगाव येथून RNNews चे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.